वर्ग सहावा मराठी याचा 10वा पाठ आहे बाबांचं पत्र। प्रिय वैष्णवी अनेक शुभ आशीर्वाद, याचा अर्थ बाबा वैष्णवीला पत्र लिहित आहेत। मी कामात पुरता गुरफटला होतो, पुरता म्हणजे पूर्णपणे गुरफटला होतो, म्हणून पत्र पाठवायला उशीर होत आहे। तुझ्या आईने मला दूरध्वनी म्हणजे फोन, हां तर तुझ्या आईने दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6 माहीचा गणिताचा पेपर खूपच कठीण गेला, म्हणून तू फार निराश झाली आहेस। पेपर होऊन घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडतही होतीस। मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहून तुझ्याशी हितगुज करावं, म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे। पुढे वाचू। अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडत जाणार असे होत नाही ना। मग त्याचं त्या गोष्टीचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरवरही त्याचा विपरीत परिणाम होईल, विपरीत म्हणजे चुकीचा परिणाम होईल। एक पेपर खराब गेला म्हणून तू त्याच्या विचारात बाकीचे पेपर खराब होऊ देऊ नकोस, असं तिच्या बाबांचं म्हणणं आहे। अगं एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही। तुला सांगतो, गणिताशी तू मैत्री कर, मग बघ गंमत या विषयाची। तुला मुळीच भीती वाटणार नाही। गणितातली संकल्पना, संबोध, क्रिया तू नीट समजावून घे। उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर, सराव म्हणजे प्रॅक्टिस करणे। हा विषय लवकरच तुला लाडका होईल, हे अगदी नक्की। याचा अर्थ तिचे वडील तिला म्हणतात की तू गणिताशी मैत्री कर आणि चांगला सराव कर, त्यानंतर तुला गणित सोपे जाईल, तुला बिलकुल त्याची भीती वाटणार नाही। पुढे वाचू। बाळा आणखी एक तुला सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्त्वाची आहेच, पण त्याहीपेक्षा आपल्या आंतरिक गुणांची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे। आंतरिक गुण म्हणजे मनाचे गुण, तर मनाचे गुणही वाढणेही तेवढेच महत्त्वाचे आहे। तू गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस आणि सुंदर नृत्यही करतेस, हे सारं सुरू ठेव। तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू यांकडे फारसं लक्ष देत नाहीस, या कला आपले जीवन सुंदर करतात आणि आपलं व्यक्तिमत्व फुलवतात। व्यक्तिमत्व म्हणजे गुणवैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व। त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे। स्वतः मधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्यांचा तू पुरेपूर उपयोग करून घे। बाबांनी सांगितलेले एकूण त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे। बाबांच्या पत्रातून बाबा म्हणत आहेत की ज्या कला आहेत त्यांच्याकडे तू लक्ष देत नाही असं तुझी आई सांगते, पण या कला यांच्याकडे देखील तू लक्ष दिलं पाहिजे, तुला अनेक संधी येतील, त्यांद्वारे तू पुढे जा आणि तू माझं ऐकशील ह्याची मला खात्री आहे, असं बाबा म्हणत आहेत। पुढे वाचू। दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे, मग आपण खूप खूप मजा करू, किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ। खाऊवरून एक गोष्ट आठवली, या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे, कुठला ते तू ओळखलं असशीलच। तुला पुस्तकांचा खाऊ, गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टींची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे, वाचून बघ तू, खूप आवडतील तुला। बरं आता थांबतो, बाकी सारे भेटीअंती बोलू। भेटीअंती म्हणजे भेटल्यानंतरच आपण बोलू। तर तिचे बाबा आता दिवाळीत तिच्याशी भेटतील असं ते तिला सांगतायत, गप्पा मारतील, खेळतील, कंदील बनवतील, किल्ले बांधतील असं ते सांगतायत, आणि खाऊ म्हणजे गोष्टींची पुस्तकं ते तिला आता आणणार आहेत येताना गावी, आणि ते म्हणत आहेत की तू ती वाचशील, तुला ती फार आवडतील, आणि यापुढे आपण भेटल्यानंतर बोलू। याप्रमाणे हा पाठ संपतो।